नमस्कार, संघर्ष न्यूज सोलापूर मध्ये आपले स्वागत आहे। करमाळा शहरात 13 ऑगस्ट पासून कडक निर्बंध लागू न करण्याबाबत करमाळा चेंबर्स ऑफ कॉमर्स असोसिएशन तर्फे 12 ऑगस्ट 2021 रोजी करमाळा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलेले आहे। या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की दिनांक 13/8/2021 पासून सोलापूर जिल्ह्यातील करमाळासह 5 तालुक्यांमध्ये कडक निर्बंधाचे आदेश निघालेले आहेत, त्यामुळे करमाळा ग्रामीण पुणे जिल्ह्याप्रमाणे असे 2 वर्ग करावेत अशी विनंती केलेली आहे। करमाळा शहरात दिनांक 10/8/2021 रोजी 0 पेशंटनंतर 11/8/2021 रोजी फक्त 2 पेशंट आढळलेले आहेत। हे प्रमाण अंदाजे 30 ते 35 हजार लोकसंख्येच्या मानाने खूप कमी आहे। ग्रामीण भागात देखील अंदाजे 10 गावात 9 ते 14 पेशंटची संख्या आहे। त्याकरिता संपूर्ण तालुक्यातील 118 गावे निर्बंधात टाकली जाणे योग्य नाही। शहरातील व्यापाऱ्यांनी येत्या काही दिवसात नागपंचमी, रक्षाबंधन, गणेशोत्सव, बैलपोळा, मोहरम आदी सण उत्सव आहेत, त्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनी उदारी व उसनवारी करून दुकानात माल भरलेला आहे। आज व्यापारी गाळ्यांचे दुकान भाडे, दुकानाची घरपट्टी, बँकेचे हप्ते, कामगारांची पगार, लाईट बिल, पाणी बिल आदी सर्व खर्च गेले 1.5 वर्ष चालूच आहेत। वरील घटनांमुळे व्यापाऱ्यांची आर्थिक, मानसिक, प्रापंचिक मानहानी झालेली आहे। त्यातून सावरण्याकरिता आम्हास आपले कोविड-19 चे कडक नियम लावून मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग पाळून एका वेळी एकच ग्राहक अशा पद्धतीने सर्व नियमांचे पालन करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, अशा प्रकारचे निवेदन करमाळा चेंबर्स ऑफ कॉमर्स असोसिएशनने करमाळा तहसीलदार मान्य सबीर माने यांना दिले आहे। तरी यावेळेस करमाळा शहरातील सर्व व्यापारी वर्ग एकवटला होता। आज करमाळा चेंबर्स ऑफ कॉमर्स सर्व असोसिएशनच्या सदस्यांच्या, अध्यक्षांच्या सगळ्यांच्या उपस्थितीत माननीय तहसीलदार साहेब आणि माननीय PI साहेब यांच्यासोबत चर्चा झाली। सर्व व्यापारी तिथं सर्व व्यापारी उपस्थित होते। त्या येणाऱ्या निर्बंधावर आपण आता आम्ही निवेदन करून विनंती केली साहेबांना की बाबा आमचे जे निर्बंध आहेत हे तुम्ही ॲटिट्यूड्स म्हणजे पुढचे असेच चार वाजेपर्यंतचा वेळ तुम्ही आम्हाला कंटिन्यू राहून द्यावा अशी त्यांना एक विनंती केलेली आहे। या विनंतीला मान्य तहसीलदारांनी आणि प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे आणि त्यांचं आपलं म्हणणं हे जिल्हाधिकाऱ्यांना ते मानतं असं त्यांनी आपल्याला आत्ता आश्वासन दिलं। हे जे लॉकडाऊन होणार आहे उद्याचं, ते जर झालं तर किती दिवस होणार आहे काय सांगितलं? तसं काय अजून चर्चा त्यांनी ठाम अशी सांगितली नाही की किती दिवस होईल, पण साधारण आम्ही त्यांना विनंती केली की लॉकडाऊन आम्हाला नको आहे म्हणून। ज्या गावामध्ये रुग्ण सापडत आहेत त्या गावांमध्ये ते करमाळ्यात येणार नाहीत ह्यासाठी काय उपाययोजना करणार आहे सांगितलं तुम्हाला? आज आम्ही चर्चेमध्ये हा उपायसुद्धा सांगितला आहे। आत्ता सध्या करमाळा शहरामध्ये ग्रामीणमध्ये रुग्णांची संख्या जास्त आहे, शहरामध्ये संख्या कमी आहे, तर त्यांना आज आम्ही या बैठकीत चर्चासुद्धा झाली की ग्रामीणमध्ये जिथं जिथं रुग्णसंख्या जास्त वाढते त्या ग्रामीण भागाला किंवा त्या गावाला त्यांनी लॉकडाऊन करावा किंवा तिथलं सील करावं असं त्यांना एक आम्ही विनंती केली आणि ह्या विनंतीला त्यांनी तत्कर मान्यता दिलेली आहे। काही व्यापारी चोरून का असेना किंवा काही मजबुरीनं त्यांचं दुकान उघडं करतात, त्यांच्यावर दंड होतो आहे, त्या संदर्भात काही सांगितलेलं आहे का उपाययोजना किंवा बंदच करा किंवा चालू करू नका? आता आम्ही काय केलेलं आहे की ह्या सगळ्या गोष्टींवर मान्य पोलीस प्रशासनांबरोबर पण चर्चा केलेली आहे। पोलिसांनी सांगितलेलं आहे की तुम्ही 4 वाजेपर्यंतचे निर्बंध तुम्ही पाळा, म्हणजे 4 वाजता आपल्याला जो टायमिंग दिलेला आहे बंद करायचा, त्याच्यापुढे आता उघड जर राहिलं तर आम्हीच सांगितलं की तुम्ही दंड करा, ह्याच्या व्यतिरिक्त आम्ही बाकीचं त्यांना काही सांगितलं नाही। चोरून चपटून आता काय माहिती का 2 वर्षात व्यापारी मोडकळीस आलेला आहे, हात द्यायला आलेला आहे, आत्महत्या करायच्या तयारीत आहे, त्याचं प्रत्येक बँकेत सिबिल खराब झालेलं आहे, कुठेही त्याला कर्ज मिळत नाही आहे, कुठेही आजपर्यंत कोण देत नाही, लाईट बिल भरमसाठ आलेलं आहे, घरपट्टी आलेली आहे, बँकेचे हप्ते थकलेले आहेत, आज नाविलाजानी त्याला कुठल्याही प्रकारचं हा कार्य करायला त्याला मजबुरीने तो भाग पडतो आहे। आज काही काही व्यापाऱ्यांची अशी कंडिशन आहे, नोकर चाकर त्यांनी कामावरनं काढलेत, स्वतः त्यांच्या घरातले सगळे व्यापारी त्यांचे घरातले माणसं कामाला येतात आणि व्यापाऱ्यांनी त्यांच्या कामगारांना सुट्टी दिली का तर त्या कामगारांना रोजंदारी देणंसुद्धा त्यांना परवडत नाही। तुम्ही काल सुभाष चौकामध्ये ज्यावेळेस आंदोलन केलं त्यावेळेस तिथे एक इशारा दिला होता, जर बंद जर केलं तर सगळे व्यापारी
आम्ही जेलभरो आंदोलन करू, ते तसं काय होईल का तुमचं? आज वरिष्ठ आज आम्ही तहसीलदारांबरोबर आणि पोलीस प्रशासनाबरोबर ह्याच गोष्टीवर चर्चा केली. आज आम्ही परत पुन्हा आज त्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांबरोबर ते आज चर्चा करतील. आम्हाला त्यांनी वेळ मागितला, वरिष्ठांबरोबर चर्चा करून ते सकारात्मक प्रतिसाद आम्हाला देतील जे आम्हाला असे. करमाळ्यातील जे लोकप्रतिनिधी आहेत, आजी माजी आमदार किंवा खासदार, यांची काय या विषयाची भूमिका आहे किंवा ते काय नेमकं पर्यायी उपाययोजना काय करत आहेत? आताच माननीय आमदार साहेब, विधान परिषदे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, संजय मामा शिंदे आणि खासदार रणजितसिंह निंबाळकर या तिघांनाही आता तहसीलदारांबरोबर दूरध्वनीद्वारे संपर्क केला आहे आणि त्यांना सांगितलं की लवकरात लवकर तुम्ही ह्या गोष्टीवर तोडगा काढून. त्यांनी स्वतः या प्रकरणात पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्याशी आणि जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचे त्यांना सांगितलेले आहे.